विद्यार्थी मित्रांनो, आपण जयश्री रुईकर यांचा चुडीवाला हा पाठ पाहत होतो. तर माणसाने जीवन जगत असताना स्वतःच्या आयुष्याबरोबर इतर माणसांचा सुद्धा समाजाचा विचार केला पाहिजे. आपण जो चुडीवाला हा पाठ पाहत होतो त्या पाठामध्ये अब्दुल ही व्यक्तिरेखा आहे. अब्दुल हा दाजी साहेबांनी निर्माण केलेल्या तपोवनात जाऊन नेहमी तेथील कुष्ठरोगी स्त्रियांना, तेथील मुलींना बांगड्या फाडण्याचे काम करायचा. आणि त्या ठिकाणी इतर कोणीही बांगडीवाला त्या ठिकाणी बांगडी फाडण्यास तयार नसे. आणि हा अब्दुल अगदी प्रत्येक संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला त्या ठिकाणी जायचा आणि तेथे स्त्रियांना मुलींना बांगड्या फाडायचा. आणि त्यामुळे त्या स्त्रियांना, तेथील मुलींना खूप आनंद व्हायचा. आणि तो न चुकता या दोन दिवशी जायचा. आणि त्याच्या या चांगल्या कार्यामुळे एक दिवशी त्याला दाजीसाहेबांकडून एक पत्र येते, चिठ्ठी येते. आणि रघुबाई याला वाचून दाखवतो की तुझा तपोवनामध्ये सत्कार सोहळा आयोजित केला आहे. तर इथपर्यंत आपण मागच्या तासे गेला पाठ पाहिला होता. इथून पुढे आपण आज पाठ पाहणार आहोत. तर बघा, रघुबाईने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाईसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. दोन दिवसांनीच सत्कार समारंभ होता आणि खास दाईसाहेबांनी त्याला चिठ्ठी पाठवून खास निमंत्रण दिले होते आणि त्याला त्या सत्कार सोहळ्यासाठी बोलावले होते. आणि त्यामुळे शन्नू आणि अब्दुलला खूप आनंद झाला होता. कधी लाभणार नाही असे सत्कारचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा तो स्वतःच स्वतःला विचारत होता, सत्कार करण्यावेळी मी काय केले आहे तपोवनासाठी. आणि हा सत्कार सोहळा त्याच्या आयुष्यामध्ये तसा प्रथमच होणार होता. आणि तो विचार करत होता की आपण तपोवनासाठी एवढे मोठे काय केले आहे की आपला या समारंभामध्ये सत्कार होणार आहे. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्या बरोबर बसायला संकोच वाटला. आता संकोच वाटणे म्हणजे कमीपणा वाटणे. तर ज्यावेळेस हा अब्दुल त्या ठिकाणी पोहोचला तर त्यावेळेस त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. आणि त्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये जी निमंत्रित पाहुणे मंडळी होती ती सारी पाहुणे मंडळी त्या ठिकाणी बसली होती. आणि अशा मोठ्या पाहुण्यांसोबत आपण कसं बसायचं याबाबत त्याच्या मनामध्ये थोडासा संकोच वाटत होता. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. आता खुद्द म्हणजे स्वतः, खुद्द खुद्द म्हणजे स्वतः. तर त्या अब्दुलला त्या पाहुण्यांसोबत बसायला संकोच वाटत होता म्हणून दाईसाहेबांनी त्याला स्वतः बोलावले आणि आपल्या जवळ त्याला बसायला सांगितले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाईसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. आणि आता कार्यक्रमामध्ये जी पद्धत असते स्वागत समारंभ वगैरे तो झाल्यानंतर प्रत्यक्ष दाईसाहेबांनी त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताटपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरस्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत होता. आणि दाईसाहेब त्या ठिकाणी बोलत होते. ज्यावेळेस हे दाईसाहेब त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये बोलायला उभे राहिले तर त्यावेळेस हा अब्दुल त्या दाईसाहेबांकडे बघतच राहिला. त्यांचे वय 84 इतक्या वयाचे ते होते. तर त्या ठिकाणी बघा, सडसडीत म्हणजे उंच सरळ, सडसडीत 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 म्हणजे उंच सरळ, देहयष्टी म्हणजे अंगगाठी, देहयष्टी 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 म्हणजे अंगगाठी. त्यानंतर तेजपुंज म्हणजे तेजस्वी, तेजपुंज तेजपुंज म्हणजे तेजस्वी म्हणजे तेजस्वी. त्यानंतर गौरवर्ण म्हणजे गोरा रंग, गौरवर्ण
बघा सांगितले अगदी सळसळी देहयष्टी तेजपुंज चेहरा गौरवर्ण पांढरे धोतर त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांचं व्यक्तिचित्र त्या ठिकाणी रेखाटलेलं आहे. आणि अशा या 84 वयाच्या त्या व्यक्तीकडे हा अब्दुल अगदी भारावून त्या ठिकाणी पाहत होता. रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवानं लाभल्या आहेत. बघा त्या ठिकाणी दाईसाहेब त्या ठिकाणी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि त्या ठिकाणी दाईसाहेब सांगत आहेत की सेतुबंधन म्हणजे रामाने सीतेमाईच्या शोधासाठी जो समुद्रामध्ये वानरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेतू बांधला त्यावेळेस तो सेतू बांधताना लहान खारीसुद्धा त्यासाठी मदत केली होती. त्याप्रमाणे ह्या तपोवनासाठी काही माणसं अशी सुद्धा आहेत की थोडी ते आपल्यापर्यंत मदत करतात. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुद्धा सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. तर दाईसाहेब सांगत आहेत की या तपोवनामध्ये येऊन येथे स्त्रियांना मुलींना बांगड्या भरण्यासाठी मी अनेकांना विनंती केली पण या ठिकाणी असणाऱ्या कुष्ठरोगी स्त्रियांना मुलींना बांगड्या भरण्यासाठी कोणीही तयार झाला नाही ते सांगत आहेत. आणि कोणी तयार होत नसतानासुद्धा या ठिकाणी अब्दुल तयार झाला होता. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचे आश्वासन दिले आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथे येतात. बघा तर दाईसाहेब सांगत आहेत की म्हणजे त्यांनी केवळ मान्यच केलं नाही तर दरवर्षी न चुकता संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला येथील स्त्रियांना व मुलींना बांगड्या भरण्यासाठी ते न चुकता येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षाचे 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलवता दरवर्षी येतात. आणि हे महत्त्वाचे आहे बघा. तर अब्दुल मियां त्या ठिकाणी जाऊन बांगड्या भरण्याचे काम करतात आणि ते न चुकता येतात आणि तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता ते त्या ठिकाणी जाऊन बांगड्या भरण्याचे काम करतात. तर अशा प्रकारे हे अब्दुल मियां अगदी मोठ्या मनाचे आहेत आणि त्यामुळे तेथे स्त्रियांना मुलींना खूप आनंद होतो. त्यांच्या आयुष्यामध्ये काही आनंदाचे क्षणसुद्धा ह्या अब्दुल मियांमुळे उपभोगायला मिळतात. तपोवनातील स्त्रिया मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. बघा आणि कधी एकदा हा अब्दुल मियां येतोय आणि आम्हाला बांगड्या भरायला मिळत आहेत असं त्या ठिकाणच्या स्त्रियांना व्हायचं. कारण का त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारचे आनंदाचे क्षण अगदी मोजकेच होते आणि त्यामुळे ह्या अब्दुल मियांची तेथे स्त्रिया आणि मुली अगदी आतुरतेने वाट पाहत असत. अब्दुल मियां हे समाजकार्य ही मानवसेवा खरोखर फार मोठी आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा. बघा आणि त्यांनी सांगितलंय दाईसाहेब त्या ठिकाणी सांगतायत की अब्दुल मियांने जे काही कार्य केलंय ते कार्य खूप अनमोल आहे, महत्त्वाचं आहे. कारण का अशा प्रकारे कुठली स्वार्थी वृत्ती न ठेवता या ठिकाणी कुठल्याही मानधनाच्या अपेक्षा न ठेवता या ठिकाणी येऊन ते बांगड्या भरण्याचे काम करतात आणि ही मानवसेवा खूप मोठी थोर अशा प्रकारची आहे आणि त्यामुळे त्यांनी इथे येऊन त्यांचा सत्काराचा स्वीकार करावा असे त्यांनी त्या ठिकाणी दाईसाहेबांनी सांगितलेलं आहे. अब्दुल स्टेजवर चढला. दाईसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. बघा आणि ज्यावेळेस हा अब्दुल त्या ठिकाणी गेला त्यावेळेस दाईसाहेबांनी त्याचा चांगल्या प्रकारे सत्कार केला आणि त्या ठिकाणी बघा फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी आणि त्या अब्दुल मियांचा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ होतंच आणि त्याच प्रकारे तपोवनातील त्या स्त्रियांनी बनवलेली एक सुंदर फुलदाणी त्या अब्दुलला त्या ठिकाणी भेट म्हणून दिली. काळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाईसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. आता भारावून जाणे म्हणजे प्रभावित होणे, भारावून जाणे, भारावून जाणे. भारावून जाणे म्हणजे प्रभावित होणे. आणि सत्कार केल्यानंतर अब्दुल मियांनी त्या ठिकाणी चटकन त्या दाईसाहेबांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. बराच उशीर झाला होता.
अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटरीतून जाणार होती. दाईसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. बघा आता त्या कार्यक्रमाला अमरावतीहून अनेक मंडळी आले होती आणि ज्यावेळेस हा कार्यक्रम संपल्यानंतर ते पुन्हा घरी परत निघाली होती त्यावेळेस त्या दाईसाहेबांनी त्या गाडीमध्ये या अब्दुलला बसण्यास सांगितले. मोठा धावत होती. अब्दुल विचार करत होता आज शन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. गुस्सा म्हणजे राग. गुस्सा गुस्सा म्हणजे राग. तर अब्दुल त्या ठिकाणी मनामध्ये विचार करत होता आज आपण शन्नूला या ठिकाणी आणले असतं तर किती बरं झालं असतं. त्या शन्नूचा राग तरी त्या ठिकाणी कमी झाला असता कारण आज त्या ठिकाणी अब्दुलचा एक चांगल्या प्रकारे सत्कार करण्यात आला होता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या निळाईने नटले होते. आता मेघरहित म्हणजे ढगांशिवाय. मेघरहित 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 म्हणजे ढगांशिवाय नितळाईने म्हणजे स्वच्छ नितळाईने 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 म्हणजे स्वच्छ. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. आता अंतर्बाह्य म्हणजे आतून बाहेरून. अंबादेवीच्या चौकात मोटर थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. बघा तर अशा प्रकारे त्या ठिकाणी सुंदर वातावरण होते आणि अशा वातावरणात हा अब्दुल त्या ठिकाणी त्या तपोवनातून पुन्हा आपल्या घरी आलेला आहे. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली आणि ज्यावेळेस हा अब्दुल घरी आला त्यावेळेस त्या शन्नूने त्या अब्दुलला जेवायला वाढलेला आहे आणि थाळीमध्ये चपाती आणि वांग्याची भाजी तिने वाढलेली आहे. अब्दुल एखाद्या अपराधीसारखा मान खाली घालून जेवू लागला. आता अपराधी म्हणजे गुन्हेगार. अपराधी म्हणजे गुन्हेगार. तू नाही खाएगी. नाही जी नाही चाहता खाने कू. अनवर जेवला. जेवला पण खिमेसाठी हट्ट धरून बसला होता. तर त्या ठिकाणी अब्दुल त्या शन्नूला विचारतोय की तू खाणार नाहीस का. तर तिने सांगितलं की मी नाही खाणार आणि हा अनवर खिमेसाठी त्या ठिकाणी राग धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. तर ज्यावेळेस हा अब्दुल त्या ठिकाणी जेवत होता त्यावेळेस त्याची जेवणावरची इच्छा मरून गेली होती. तो घास तोंडातल्या तोंडात त्या ठिकाणी चघळत कोणता तरी विचार करत होता. कितींदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा करा पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो झटकन उठला. हात धुवून अनवळच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे त्यातला शब्दांशब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच तेच ते बोलून झाले होते. बघा तर त्या ठिकाणी ज्यावेळेस हा अब्दुल त्या ठिकाणी विचार करत होता आणि घास चढत होता त्यावेळेस ती शन्नू त्याला म्हणत होती की तुम्हाला किती वेळा सांगितले की तुम्ही हा धंदा सोडून द्या दुसरा कोणता तरी धंदा सुरू करा पण तुम्ही अजिबात ऐकत नाही. आणि हे नेहमीचे बोलणे त्या शन्नूचे नेहमीचे बोलणे अनवरच्या अगदी अंगवळणी पडले होते. तेच ते बोलून हा अब्दुल त्या ठिकाणी कंटाळला होता. नवीन धंदा नवीन धंदा. भांडवल नको. कुठून आणणार. तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. आणि ज्यावेळेस ती शन्नू त्याला म्हणाली की हा धंदा सोडून तुम्ही दुसरा धंदा सुरू करा त्यावेळेस थोडासा रागाच्या स्वरात हा अब्दुल म्हणाला की दुसरा धंदा दुसरा धंदा दुसरा धंदा करायला त्या ठिकाणी भांडवल नको. पण भांडवलापेक्षाही म्हणजे त्यांच्या अब्बाजांपासून चालत आलेला हा धंदा त्याला सोडवत नव्हता. हा धंदा सोडून दुसरा धंदा करण्यासाठी त्याचं मन धजावत नव्हतं. नवरात्र संपले होते. त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. बघा नवरात्राचे दिवस होते. नवरात्र संपून आज दिवाळी येणार होती आणि सगळी माणसं त्या ठिकाणी दिवाळीच्या सणाच्या तयारीला लागली होती. रघुभायाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभाईने त्याला आवाज दिला क्यों आज दुकान नाही खोलता. आणि त्या ठिकाणी दिवाळी जवळ आल्यामुळे त्या ठिकाणी रघुभाईने सुद्धा आपले दुकान चांगल्या प्रकारे सजवले होते. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस हा अब्दुल गेला तर त्यावेळेस त्या रघुभाईने त्या अब्दुलला विचारले की आज तू दुकान खोलणार नाहीस का.
बघा हा अब्दुल काय म्हणतोय तो, नाही रघु भैया हे तपोवनच आता दाजी साहेबांच्या हाती राहिलं नाही, हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. तर ज्यावेळेस रघुभाईने विचारले की आज तू दुकान खोलणार नाहीस का, तर त्यावेळेस हा अब्दुल त्या रघुभाईला म्हणाला की रघुभाया आज मी दुकान नाही खोलणार. तर त्याचं कारण काय होतं, तर याने सांगितले की हे तपोवन आता दाजीसाहेबांच्या हातामध्ये राहणार नाही आणि त्यामुळे त्याची सगळ्या गोष्टीवरची इच्छा उडून गेली होती. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभाया, केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची काळजी कशी घेतली जाईल रे. आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं. अब्दुल विलक्षण हळवा झाला. बघा तर त्या ठिकाणी तो विचार करत होता की आता ते तपोवन दाजीसाहेबांच्या हातामध्ये राहिलं नाही, आता तेथील जे रोगी आहेत, खूप सारे रोगी आहेत, खूप सारे त्या ठिकाणी माणसं आहेत, तर त्या माणसांचं काय होईल दाईसाहेबांच्या हातामध्ये आता ते तपून राहिले नाही, त्यांच्या मनाला आता कसं वाटत असेल. तर असा एक चांगला विचार, सामाजिकाचा विचार हा अब्दुल करत होता. बघा सध्याचं युग हे स्वार्थी युग आहे, केवळ मी आणि माझे एवढाच विचार हल्लीची माणसं करतात आणि अशा माणसांमध्ये सुद्धा आपल्याला अब्दुलसारखी काही माणसं भेटतात की जी इतरांसाठी झटत असतात, इतरांचा विचार करत असतात. म्हणजे अशा प्रकारे अब्दुलसारखी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. तर अब्दुल या ठिकाणी विलक्षण हळवा झाला. देवळातल्या पहारेकऱ्याने दोनचे टोळे दिले. शन्नू घोरत होती, अनवर गाठ झोपला होता. बघा देवळातल्या पहारेकऱ्याने त्या ठिकाणी दोन टोळे दिले आहेत. शन्नू त्या ठिकाणी अगदी आरामात झोपली होती, घोरत होती, आणि अनवरसुद्धा त्या ठिकाणी गाठ झोपी गेला होता. अब्दुल उठला, अगदी हलकेच कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. आणि अनवर त्या ठिकाणी अब्दुलला अजिबात झोप लागत होती, तर तो पुन्हा उठला आणि बघा त्याने पेटीवर ठेवलेल्या पिशवीतली एक एक वस्तू तो बाहेर काढू लागला. पावडरचा डब्बा, रुमाल, रिबीन, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या, सांगटनीला हे सारे तपोवनात नेणार होता. आणि ती पिशवी काढली आणि त्या ठिकाणी मी पाहिलं, म्हणजे ज्या काही त्यामध्ये वस्तू होत्या त्या एक एक वस्तू त्या ठिकाणी, त्या बांगड्या, विविध प्रकारच्या बांगड्या, तिथली त्यामध्ये असलेली वस्तू तो पाहू लागला. कारण का, तर एक वेगळीच तळमळ त्या अब्दुलच्या मनामध्ये होती. तेथील स्त्रियांना, मुलींना एक वेगळा आनंद तो त्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत होता. कारण त्या ठिकाणी जाऊन कुठलाही बांगडीवाला बांगड्या पाहण्यास तयार नव्हता. केवळ या दोन दिवशी तरी किमान या अब्दुलच्या माध्यमातून त्या स्त्रियांना, तेथील मुलींना एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळत होता. तिथे चुडीवाला, चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखवणार होता. पण आता आता सारे संपले होते. बघा तर अशा प्रकारे म्हणजे हा अब्दुल त्या ठिकाणी सांगरतीला ज्येष्ठ पौर्णिमा जाऊन त्या ठिकाणी बांगड्या फाडण्याचे काम करणार होता. पण आता तपोवनच दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नव्हतं, त्यामुळे तिथल्या स्त्रियांना जो आनंद मिळणार होता तो आनंद अब्दुलच्या माध्यमातून आता मिळणार नव्हता. म्हणून हा अब्दुल त्या ठिकाणी दुःखी अवस्थेमध्ये होता. आता सारे संपले होते, स्वतःसाठी सारे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त दोनदाच अब्दुल अनुभवायचा. बघा अब्दुल काय म्हणतोय की त्या ठिकाणी स्वतःसाठी सगळीच माणसं जगतात, पण इतरांसाठी सुद्धा आपण जगायला शिकलं पाहिजे. आणि अब्दुल या दोन दिवशी तो त्या स्त्रियांसाठी, त्या मुलींसाठी जगत होता, त्यांच्या आयुष्यामध्ये दोन दिवस आनंदाचे निर्माण करत होता. पण आता आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली. आणि म्हणजे एखाद्या वस्त्राचा रंग उडून जावा त्याप्रमाणे तो म्हणतो की माझ्या जीवनाची इच्छाच त्या ठिकाणी उडून गेली होती, आता जगायचं कशाला असं त्याला वाटत होतं. त्या साध्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. आणि ज्यावेळेस तो अब्दुल त्या पिशवीतील त्या वस्तू तो पाहत होता, बांगड्या वगैरे, तर त्यावेळेस त्या वस्तू बघून त्याचं मन अगदी भरून आलं होतं. त्याला वाईट वाटत होतं की आपल्याला आता असे क्षण किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण आपण निर्माण करू शकत नाही, यामुळे त्या अब्दुलला खूप वाईट वाटत होते. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता, हळूहळू रात्र कोतरणीला लागली होती. आणि अशा प्रकारे हा अब्दुल त्या ठिकाणी रात्रीचा विचार करत होता, त्या झोप लागत नव्हती आणि ही रात्र हळूहळू उतरलेला लागली होती. तर अशा प्रकारे त्या अब्दुलच्या मनामध्ये एक त्या स्त्रियांविषयी, मुलींविषयी एक वेगळी तळमळ होती, त्यांच्या
आयुष्यामध्ये तो आनंद निर्माण करण्यासाठी 2 दिवसाची तो वाट पाहत होता. तर अशा प्रकारे हा एक स्वार्थी वृत्ती न ठेवता इतरांसाठी आपण जगलं पाहिजे. जे महान थोर समाजसुधारक होऊन गेले त्याप्रमाणे आपणसुद्धा जरी तेवढे आपण महान कार्य केले नाही तरीसुद्धा आपल्यापर्यंत जेवढं काही शक्य होईल तेवढे काम आपण आपल्यापर्यंत करायला शिकलं पाहिजे. अशा आशयाचा हा सुंदर असा पाठ आहे. तर या पाठामध्ये आपण काय पाहिलं आहे तर अब्दुल ही व्यक्तिरेखा आहे, अब्दुलची पत्नी शन्नू, अब्दुलचा मुलगा अनवर आणि तर ज्याने तपोवन ते निर्माण केलं ते दाई साहेब. तर हा अब्दुल त्या तपोवनामध्ये जाऊन तिथे स्त्रियांना मुलींना बांगड्या फाडण्याचे काम करत असे आणि हे त्याचं कार्य पाहून दाई साहेबांनी त्याचा एक दिवशी सत्कार सोहळा ठेवला आणि हा निरोप त्याला रघुभायाने दिला. आणि ज्यावेळेस जो निरोप भेटला त्यावेळेस शन्नूला आणि ह्या अब्दुलला अतिशय आनंद झाला. तो त्या सत्कार सोहळ्याला गेला तर त्यावेळेस त्या निमंत्रित पाहुण्यांसोबत त्याला बसायला संकोच वाटत होता. पण दाई साहेबांनी प्रत्यक्ष त्यांच्या समोरच त्याच्याजवळ ते दाईसाहेबांच्याजवळ त्यांनी तिला बसायला सांगितले आणि दाईसाहेबांनी सांगितले की हा अब्दुल येथील स्त्रियांना येथील मुलींना एक वेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी बांगड्या भरून आनंद देत होता. आणि त्यामुळे ज्याप्रकारे सेतुबंधनामध्ये छोट्या खारीने सुद्धा मदत केली होती त्याप्रमाणे ह्या अब्दुलने येथे येऊन एक खारीचा वाटा उचललेला आहे आणि या तपोवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा सत्कार पाहून त्या अब्दुलसुद्धा खूप आनंद वाटला. त्याला वाटत होते की आपण या ठिकाणी शन्नूला आणलं असतं तर तिचासुद्धा राग कमी झाला असता. आणि त्यानंतर तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याला जेवण त्या ठिकाणी जात नव्हते. त्या जेवणावरची त्या ठिकाणी इच्छा मोडून गेली होती. तर कारण काय होतं तर हे तपोवन आता दाईसाहेबांच्या हाती राहिलं नव्हतं आणि तो विचार करत होता की आता आपण यापुढे ज्येष्ठ पौर्णिमेला संक्रांतीला त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण दाजीसाहेबांच्या हातून हे तपोवन निघून गेलेलं आहे. तेथील त्या रोग्यांची आता काळजी कोण घेणार, तेथील त्या रोग्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद कोण निर्माण करणार, असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होत होते. आणि अशा प्रकारे हा अब्दुल त्या ठिकाणी दुःखी अवस्थेमध्ये होता. तो रात्रीच्या वेळेस उठला आणि त्या पिशव्यामधील त्या बांगड्या इतर वस्तूंकडे तो पाहत होता आणि दुःखी अवस्थेमध्ये तो रात्रभर होता. आणि अशा प्रकारे या पाठामध्ये एक माणुसकीचं दर्शन जयश्री रुईकर यांनी घडवलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पाठ येथे संपलेला आहे. या पाठावरील प्रश्नोत्तरे तुम्ही लिहायचे आहेत. धन्यवाद.